तुम्हाला जे पाहिजे ते मिळणार आज तुम्ही धोंडा खायला आलेले आमच्याकडे भोई सर मैं 2 BHK फ्लॅट चाहिए आ जाओ बॉस दिखा दूंगा चाललोय आम्ही नवीन प्रॉपर्टी बघायला हॅलो गाईज नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया के प्रीतम यूट्यूब चॅनल वर तर आम्ही आता जात आहोत सर्वजण फ्लॅट बघायला एक न्यू होम आहे ते आम्हाला खूप आवडलंय बघितलंय सो आम्ही ते पर्सनली जाऊन तिकडे बघणार आहोत आता तर चला तुम्हाला सुद्धा दाखवतो त्या साईडने चालव त्याला आज खूप दिवसांनी असं मार्केटमध्ये चालत चालत चाललो ह्या रस्त्याने नाही तर गाडीवरच फिरत राहतो नेहमी कारण की त्यांची गाडी आम्हाला घ्यायला येणार आहे आणि मग आम्ही जाणार आहोत ही गाडी आम्हाला घ्यायला आलेली आहे सो चलो देखते कैसा आहे घर आता चाललोय आम्ही नवीन प्रॉपर्टी बघायला काय आता न्यूज असू शकते ते सरप्राईज आहे अजून पण तुम्ही पण चला आता दाखवतो तुम्हाला प्रॉपर्टी बघायला चाललोय तर त्यांची पिकअप ड्रॉप सर्व्हिस पण आहे तर आम्ही बँकेजवळ गाडी लावली आणि आता चाललो कारण कसं सगळेजण गाडीत माझ्या गेले नसते तर त्यामुळे मग आपण प्रॉपर्टीवाल्यांचीच गाडी मागवली आणि खूप अतिशय सुंदर प्रॉपर्टी आहे तर तिथे गेल्यावर तुम्हाला बघायला मिळेलच म्हणजे व्हिडिओ तर बघितली आहे आता प्रत्यक्षात बघितली नाही अजून बघितल्यानंतर समजेल नेमकं जे व्हिडिओ दिसत होतं तेच आहे की नाही आणि तुम्हाला सांगूच नक्की सरप्राईज काय आहे पण अजून नाही वेळ आहे त्या गोष्टीला बघा हा ब्रिज आहे बोईसरचा जो ईस्ट आणि वेस्टला डिवाइड करतो मुंबई प्रमाणेच इकडे पण ईस्ट आणि वेस्ट मध्ये बोईसर डिवाइड झालेलं आहे आता आम्ही वेस्ट कडे राहतो सध्या तर ईस्ट कडे चाललोय बघायला ऐकलं इकडे की प्रदूषण कमी राहत आता बघूया चल 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 हात सोड पॅन्ट सोड आता दुसरा हात सोडतोय त्याला त्याच्या बाबांनी शिकवलं ना ती पाय गुडघ्याच्या पाय गुडघ्याच्या खाली जाते तर तो पॅन्टच पकडतोय हे बघा इतका मोठा प्रोजेक्ट चालू इथे पूर्ण आणि आता आम्ही कदाचित ह्या अपार्टमेंट मध्ये किंवा ह्या अपार्टमेंट मध्ये बघतोय मला माहिती तुमच्या मनामध्ये खूप प्रश्न असतील नेमकं काय आहे कशासाठी बघत आहे काय प्लॅन आहे तुमचा पूर्ण लवकरच तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर आम्ही देऊ पाऊस आला पळ पाऊस जोरात आला हे काय खूप मोठं आहे तिकडे पण आहे 9 मजल्याची बिल्डिंग आहे 9 आहे का 7 आहे का 7 7 मला ना तो भावेश आठवतोय आता बोई सर मैं आपको एक प्रीमियम 2 BHK फ्लॅट चाहिए आ जाओ बॉस दिखा दूंगा वाव हा एक शो फ्लॅट आहे बट बघा किती प्रॉपर ऑर्गनाइज केलेलं आहे इंटेरियर डिझाईन ऑसम गॅलरी व्ह्यू एक नंबर गॅलरी व्ह्यू आहे इथे समोर गार्डन आहे आणि समोर बिल्डिंग आहे म्हणजे मध्यभागी पूर्ण गार्डन येणार आहे त्यानंतर हा डायनिंग टेबल 4 जणांसाठी आणि त्याला किचनला अटॅच डायनिंग टेबल आणि हा इथे आहे ड्रेनेज एरिया किंवा याला स्टोअर रूम बनवू शकतो किंवा वॉशिंग मशीन ठेवू शकतो त्यानंतर हा आहे पहिला बेडरूम एकदम प्रॉपर आणि मस्त फिनिशिंग केलेली आहे इंटेरियरची सुद्धा आणि हॉल पण खूप स्पेशियस आहे त्यानंतर कन्सील वॉर्ड्रोब पण आहेत भिंतीमध्येच वॉर्ड्रोब ठेवलेले आहे आणि पूर्ण वास्तू एकदम योग्य पद्धतीने त्यांनी बनवलेले आहेत बेड पण एकदम नाईस क्वालिटी वापरलेले आहेत त्यानंतर हा आहे कॉमन बाथरूम नंतर आपण वळूया मास्टर बेडकडे इथे पण सेम कन्सील वॉर्ड्रोब आहेत त्यानंतर इंटेरियर अतिशय सुपर आणि त्याला एक अटॅच बाथरूम आहे हा बघा खूप स्पेशियस एक बेडरूम आहे मस्त आणि व्ह्यू पण खूप मोठा मिळतो मला तर खूप आवडला बाबा फ्लॅट बघितला कोटेशन काढलं अप टू 39 लाखपर्यंत तो 2 BHK जातो आणि त्यासोबतच आता आम्ही जातोय घरी कारण जेवायला बोलवलं आहे सासूबाईंनी धोंड्याच्या कार्यक्रमासाठी सो कपडे चेंज करावं लागेल फ्रेश होतो आणि मग जातो आम्ही घरी तुम्ही पण चला आमच्यासोबत धोंड्याच्या कार्यक्रमासाठी एवढं
का डान्स करताय तुम्ही? सन यो धोंड्याचा 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 यो आला, धोंड्याचा सण आलाय. आणि तुम्हाला सांगू, एक महिना आम्ही पूर्ण वाट पाहिली, पण सासूबाईंनी शेवटच्या दिवशी बोलवलंय आम्हाला. काय सांगू आता, खुशी ऍक्च्युअली घरी थोडीशी, कारण मला आनंद होतो जावयासाठी. लई स्पेशल असतो आधीचा महिना, आणि त्याच्यासाठी धोंड्याचा कार्यक्रम आमच्यासाठी एकदम नंबर एक आहे. म्हणून मी इतका खुश आहे. आणि मी चाललोय आता प्रियाला घेऊन, तिकडून वारंवार फोन येत आहे, मस्त पुरणपोळीचा बेत आहे. तर सगळ्यात पहिले मम्मीची सुद्धा मला उटी भरावा लागणार आहे, सो मी पण मम्मीसाठी एक साडी घेते. आम्ही जात आहोत आता मम्मीच्या घरी. मी वन पीसच घातलेला आहे, तिकडे जाऊन मे बी साडी घालेल मी. पण मी कशी दिसते मला नक्की सांगा, कमेंट करू. प्रीतम रागवले आहेत. का रागवले? मी यांना बोलली पटापट करा, लवकर आवरा, कारण की आता 2 वाजलेत आणि सगळे जेवणाची वाट बघताय, त्यांना पण भूक लागली असेल. म्हणून मी यांना बोलली की लवकर आवरा म्हणून. तर हे बोलताय की मी तुला उद्धट बोलते. बोला आता पटकन. नाही, तुला पण घेते का? तुला पण घेते? एकच साडी घ्यायची आणि इतका मोठा पसरा काढायला लावलाय बाईनी. नाही ग्रीन नको. अजून एक मला समजत नाही, घ्यायची तर यांना यांच्या मर्जीचीच असते, पण तरी आपल्याला विचारतात काय माहित का बरं. कसं मारतो किट्टू? अरे अरे अयो मारा. आता इकडे येऊन मी साडी नेसली आणि तू बसलेत. आम्ही दोघांनी जेवण केलंय, खूप जास्त भूक लागलेली म्हणून पहिले जेवण केलं आल्या आल्या. आणि आता पुढचा कार्यक्रम बघू काय काय होईल. राम राम बोला. नमस्कार. काय राम राम? राम 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 कर. नाही नाही ऑनलाईन मागून साडी येतील असं भेटलं. कधी यायचं कधी शिकायचे बाबा, एवढे मोठे झाले तरी काही लगेच घालून बघणार. पप्पा मला चहा की कॉफी देते?
तुम्हाला जे पाहिजे ते मिळणार आज तुम्ही धोंडा खायला आलेले आमच्याकडे. बरोबर ना? एकदम बरोबर. मला ना ब्लॅक कॉफी पाहिजे. ब्लॅक कॉफी बिना साखर. ओके. बिना दूध. ओके. लवकर सांगा मम्मीला. चहा नाही कॉफी हो. ब्लॅक चहा बनव. जे लागेल ते द्यायचं. ब्लॅक कॉफी पाहिजे. हे पाहुणे ना, हे पाहुणे चहा लागतो. बरे मला मला बनवा बिना पाण्याचा, बिना चहा पत्तीचा आणि बिना साखरेचा चहा. ओके. तेच घ्यायला अहो एक कप मध्ये हवा भरणार. लगेच लगेच एक रिकामा कप द्या. हो बिना पाण्याचा बोललो तो. याच पाणी आहे बघा. पाणी नाही. पाणी कुछ ज्यादा नाही हो गया. मतलब कुछ भी पाणी नाही. बिगर पाणी नाही. नाही थोडं ते आठवण आणलं. बिना पाणी, बिना चहा, बिना चाय पत्ती. का हो तुम्ही कप ऐकलं नव्हतं? बघता असा हात द्या. आता बिना तोंड. बिना तोंडाचा चहा पिवायला. बिना तोंड, बिना शरीर काहीच नाही पाहिजे ना. हे घ्या. अरे कहना क्या चाहते हो? भूताचा भाऊ. बरोबर ना? कहना क्या चाहते हो? भूताचा भाऊ. जोक सपाट.